नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आता मिळणार आहेत का किंवा त्यांना कशा पद्धतीने आता दिलासा देण्यात येत आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, 4 जानेवारी 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय हा आता शासनाकडनं समोर ठेवण्यात आलेला आहे. आता या पर्यायामध्ये कोणकोणते पर्याय हे शासकीय कर्मचाऱ्यांना आता महाराष्ट्र शासनाकडनं उपलब्ध करून देण्यात आले ते आता आपण समजून घेऊया. सर्वप्रथम जो पर्याय देण्यात आलेला आहे तो पर्याय आपण बघूया. जो पर्याय सर्वप्रथम देण्यात आलेला आहे तो म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर जे काही शासकीय कर्मचारी आता शासन सेवेत रुजू झालेले आहे त्यांना आता जुन्या निवृत्ती योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. तर दुसरा काय जो निर्णय आहे तोही आता आपण बघूया. या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन अंशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुशिक नियमांचा तरतुदी लागू करण्यासाठी एक वेगळा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, जी काही जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्यासाठी आता शासकीय कर्मचाऱ्यांसमोर दोन पर्याय असतील, एक म्हणजे नवी पेन्शन योजना आणि दुसरी म्हणजे जुनी पेन्शन योजना, यापैकी कोणत्या पर्याय निवडायचा हा त्या शासकीय कर्मचाऱ्यावरती अवलंबून असणार आहे. आता तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया. संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय 6 महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे. जे पर्याय देणार नाही त्यांना नवीन परिभाषित अंश अनुदान निवृत्ती वेतन योजना लागू राहणार आहे. म्हणजेच मित्रांनो, आता सरकार जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना घ्यायची की नवीन पेन्शन योजना घ्यायची याकरताचा जो काही पर्याय तो उपलब्ध करून देणार आहे आणि त्यापैकी एक पर्याय हा शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणं बंधनकारक असणार आहे. जे 6 महिन्यात हा पर्याय निवडणार नाही अशा शासकीय कर्मचाऱ्यांना 6 महिन्याच्या हा पर्याय निवडणार नाही. अशांना जी काही नवीन पेन्शन योजना आहे तीच योजना कंटिन्यू करण्यात येणार आहे. आता पुढे बघूया. जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन NPS योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाणार आहेत. म्हणजेच मित्रांनो, जर आपण जी काही जुनी निवृत्ती पेन्शन योजनेचा पर्याय जर निवडला तर आपलं जे काही NPS खातं आहे नॅशनल पेमेंट सर्व्हिस याचं स्कीमचं, तर ते खातं बंद केले जाणार आहेत. त्यानंतरचं जी काही माहिती आहे ती बघूया. जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडलेल्यांचे भविष्य निर्वाह निधीचे GPF खाते उघडण्यात येईल आणि त्या सदर खात्यात नवीन परिभाषित अंश अनुदान निवृत्ती वेतन खात्यातील NPS त्यांच्या हिश्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो, जे काही जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडतील त्यांना भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे आत्तापर्यंतचे जे काही NPS खात्यातील जी रक्कम आहे ती तिकडे वळती केली जाणार आहे.
तीही व्याजासह जमा केली जाणार आहे त्या खात्यामध्ये. आता शेवटचा जो काही आहे निर्णय या संबंधित घेतलेला तो बघूया. NPS मधील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीतून वळती करण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, हे जे काही शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने जे काही आश्वासन दिले होतं त्या पद्धतीने आता त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि जो आहे त्यांच्याकरता आता नवीन खाते उघडले जाणार आहे, 6 महिन्याची मुदत त्यांना देण्यात येणार आहे. त्यांना जुनी पेन्शन योजनेमध्ये जायचं की नवीन पेन्शन योजनेमध्ये जायचं असा पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात येईल. जो काही पर्याय निवडतील त्या पद्धतीने त्यांची पेन्शनची लाभ त्या शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेबाबत जो काही शासनाने निर्णय घेतला आहे तो कशा पद्धतीने आहे, याचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांसमोर आता कोणकोणते पर्याय उपलब्ध असणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायला हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.